नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी पुत्र ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी ॲग्रिकॉस अनिकेत शेळके आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सोयाबीन पिकासाठी पहिली फवारणी कोणती घ्यावी, तर याच्याबद्दलच त्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कारण सध्या काय झालं आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यामध्ये पाऊस पडत आहे. गेले 10 ते 15 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्यामध्ये सोयाबीनला फवारणी वगैरे घेता आलेली नाही. त्याच्यामुळे सोयाबीनची जी काय आहे म्हणावी तशी वाढ वगैरे झालेली नाही. सोयाबीन पिकामध्ये पिवळेपणा दिसत आहे, म्हणजे सोयाबीन पिवळी पडलेली आहे. प्लस सोयाबीन पिकामध्ये हिरवेपणा दिसून येत नाही आहे. तर ह्या समस्या लक्षात घेऊन शेतकरी मित्रांनो, हे त्यामध्ये कॉम्बिनेशन त्यामध्ये बनवलेलं आहे आणि 100% त्यामध्ये तुम्हाला एकंदरीत चांगलं रिझल्ट त्यामध्ये हे कॉम्बिनेशन देऊन जाईल. कारण शेतकरी मित्रांनो, जे काही सोयाबीन पिकामधल्या ज्या काही समस्या आहे ह्या सर्व लक्षात घेऊन हे कॉम्बिनेशन त्यामध्ये तयार केलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात आधी सोयाबीन पिकामध्ये ज्यावेळेस आपण पहिली फवारणी घेत असतो ही केव्हा घ्यावी हा टायमिंग सर्वात आधी लक्षात घ्या. तर ज्यावेळेस आपलं सोयाबीन पीक 20 ते 25 दिवसांचं होत असतं त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी घेणं गरजेचं असतं. तर अजून एक त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न त्यामध्ये निर्माण होत असतो की 20 ते 25 दिवसानंतर सोयाबीनला तणनाशक सुद्धा त्यामध्ये मारावं लागतं, तर नेमके आधी तणनाशक मारावं की सोयाबीनसाठी पहिली फवारणी घ्यावी? तर शेतकरी मित्रांनो, काय करायचं आहे, सोयाबीन पिकासाठी सगळ्यात आधी सुरुवातीला तुम्ही तणनाशक मारून घ्यायचं आहे. कधी पण तणनाशक मारल्यानंतर साधारणपणे 5 ते 6 दिवसानंतर तुम्ही पहिली फवारणी घेऊ शकता. आधी पहिली फवारणी आणि नंतर तणनाशक असं करू नका, आधी तणनाशक मारून घ्या. कारण अनेक वेळेस काय होतं, ज्यावेळेस आपण तणनाशकाचा वापर करत असतो याच्यामुळे सोयाबीनला अनेक वेळेस झटका वगैरे बसत असतो आणि नंतर जर आपण फवारणी वगैरे घेतली त्याच्यामध्ये टॉनिक वगैरे वापरत असतो त्याच्यामुळे सोयाबीन पीक लवकर रिकवर व्हायला मदत होतं आणि ते त्यामध्ये फायद्याचं ठरत असतं. त्याच्यामुळे आधी तणनाशक मारून घ्या आणि नंतर ही पहिली फवारणी घ्या. तर आता याच्यामध्ये वापरत असताना काय वापरायचं आहे, कीटकनाशक कोणतं वापरावं? कारण सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पिकामध्ये अळींचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणामध्ये झालेला आहे. तर याच्यासाठी तुम्ही कोणतंही कीटकनाशक वापरू शकता, पण त्यामध्ये मी सांगायचं झालं तर सगळ्यात बेटर त्यामध्ये स्वस्तात मस्त बेटर रिझल्ट देणारं ते म्हणजे की इमामेक्टिन बेंझोनेट, याचा त्यामध्ये आपल्याला वापर करायचा आहे पहिल्या फवारणीमध्ये. आणि एक अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ज्यावेळेस आपण पहिल्या फवारणीला कीटकनाशक वापरत असतो जास्त महागडे कीटकनाशक बिलकुलही वापरायचं नाही, जे कमी बजेटमधलं स्वस्तातलंच कीटकनाशक शक्यतो वापरायचं आहे. जर तुम्ही सुरुवातीला जर महागडं औषध वापरलं नंतर तुम्ही स्वस्तातले औषधं वापरले तर ते त्यामध्ये रिझल्ट वगैरे देत नाही, कारण पिकाला महागड्या औषधांची सवय होत असते, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर याच्यासाठी इमामेक्टिन बेंझोनाईट वापरायचं आहे. इमामेक्टिन बेंझोनाईट वापरत असताना जो काही आपला 15 लिटरचा पंप असणार आहे 15 लिटरच्या पंपासाठी 15 ग्रॅम वापरा, 10 ग्रॅम नाही 15 ग्रॅम वापरा. कारण अनेक वेळेस इमामेक्टिन बेंझोनाईटने आळाय वगैरे मरत नाही, काही काही प्रॉब्लेम येतात, याच्यासाठी प्रमाण थोडं जास्त सांगितलं आहे, 15 ग्रॅम वापरायचं आहे. प्लस शेतकरी मित्रांनो, सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची सोयाबीन काय झालेली आहे त्यामध्ये पिवळी वगैरे पडलेली आहे सतत पडणाऱ्या पावसांमुळे, तर सोयाबीन पिकाची वाढ पण त्यामध्ये झालेली नाही. तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचा पिवळेपणा जाण्यासाठी आणि प्लस सोयाबीनची वाढ होण्यासाठी आपल्याला 19 19 19 हे विद्राव्य खत त्यामध्ये वापरायचं आहे. तर याचा वापर करत असताना जो काही 15 लिटरचा पंप असणार आहे 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 75 ग्रॅम 19 19 वापरायचं आहे ह्या कीटकनाशकासोबत. आणि प्लस शेतकरी मित्रांनो, अजून एक त्यामध्ये म्हणजे की सोयाबीनची त्यामध्ये चांगली वाढ होण्यासाठी प्लस सोयाबीनचा फुटवा होण्यासाठी आणि पुढे जाऊन सोयाबीनची त्यामध्ये व्यवस्थित फुलधारणा वगैरे होण्यासाठी याच्यासोबत आपल्याला अजून एक त्यामध्ये टॉनिक वापरायचं आहे. कोणतंही टॉनिक वापरू शकता जे तुमच्याकडे मिळेल, कोणतंही रेग्युलर साध्यातलं टॉनिक वापरा, जास्त महागडं वापरायचं नाही. इसाबियन झालं, बायोटेक झालं, सागरिका झालं, टाटाबार झालं, असं कोणतंही टॉनिक वापरा. वापरायचं जर झालं तर शक्यतो त्यामध्ये बायोविटा एक्स वापरा. बायोविटा एक्स वापरत असताना ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला 40 ml बायोविटा एक्स वापरायचं आहे. आणि शेतकरी मित्रांनो, सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे जर तुम्ही पाहिले असेल सोयाबीनच्या पानांवरती असे त्यामध्ये पिवळसर डाग पडलेले आहे, सोयाबीनचे पानं पिवळे पडलेले आहे, तांबऱ्या रोग त्यामध्ये दिसून येत आहे. तर याच्यासाठी एक बुरशीनाशक वापरायचं आहे. बुरशीनाशक आवश्यक वापरा. जर तुमच्या भागामध्ये जर 7 ते 8 दिवस जर पाऊस जर सलग जर पडलेला असेल तर बुरशीनाशक आवश्यक वापरा. बुरशीनाशक वापरत असताना स्वस्तात बेटर रिझल्ट देणारं ते म्हणजे साप बुरशीनाशक वापरायचं आहे, दुसरं कोणतंही वापरायचं नाही. साप बुरशीनाशक वापरायचं आहे. साप बुरशीनाशकाचा वापर करत असताना त्यामध्ये 30 ग्रॅम वापरायचं आहे. तर आता एकंदरीत कॉम्बिनेशन कसं आहे लक्षात घ्या, त्यामध्ये 19 19 त्यामध्ये आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 75 ग्रॅम वापरायचं आहे, त्यासोबत कीटकनाशक इमामेक्टिन बेंझोनाईट त्यामध्ये 15 ग्रॅम वापरायचं आहे, प्लस त्यामध्ये बायोविटा एक्स त्यामध्ये 40 ml त्यामध्ये वापरायचं आहे आणि प्लस साप बुरशीनाशक त्यामध्ये आपल्याला 30 ग्रॅम वापरायचं आहे. असं सर्वांचं त्यामध्ये 4 इंच एकत्र त्यामध्ये आपल्याला कॉम्बिनेशन करायचं आहे, एकत्र औषधं करायची आहे आणि आपल्याला सोयाबीन पिकासाठी ही त्यामध्ये पहिली फवारणी घ्यायची आहे. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती सोयाबीन पिकासाठी पहिल्या फवारणीचे त्यामध्ये 2 ते 3 व्हिडिओ उपलब्ध आहे, त्याच्यानुसार सुद्धा तुम्ही फवारणी व्यवस्थापन करू शकता किंवा हे जरी केलं तरी त्यामध्ये चालेल. पण हे जे कॉम्बिनेशन असणार आहे जर तुमच्याकडे सतत जर पाऊस पडलेला असेल तर त्या दृष्टीने हे फायद्याचं त्यामध्ये ठरणार आहे सोयाबीनची वाढ होण्यासाठी, सोयाबीन पिकाचा पिवळेपणा जाण्यासाठी, सोयाबीनचा फुटवा होण्यासाठी आणि एकंदरीत आळी नियंत्रणासाठी हे त्यामध्ये फायद्याचं ठरू शकतं. आणि मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका असतील नक्की त्यामध्ये कमेंट करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.
व्हिडिओला लाईक करायला बिलकुलही विसरू नका. भेटूया अशाच एक पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.